उत्तर प्रदेशामध्ये सातत्यानं दलितावरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहेत. नुकतंच त्या ठिकाणी एका मुलीवरती बलात्कार करून त्या मुलीला जलील करण्याचा प्रयत्न केला गेला, किंबहुना त्या मुलीची हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सदरील मुलीचा प्राण गेला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची जी वस्तुस्थिती होती ती तिच्या परिवाराला सुद्धा तिची डेड बॉडी देण्यात आली नाही. निश्चित हे सर्व मानवी हक्क जो आहेत ह्या मानवी हक्कावरती तिथलं प्रशासन गदा आणण्याचं काम करत आहे. आणि या सर्व प्रकार पाहता प्रत्येकाच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगानेच प्रशासनावर कठोर कारवाई करावी, संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि तिथल्या पोलीस प्रशासनाच्या आडमुठी धोरणावर सुद्धा आता इथल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये तीव्र भावना उत्पन्न झालेल्या आहेत. माझ्यासोबत सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक आहेत, ते आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या भावना काय आहेत आपण त्या जाणून घेऊया. प्रकारे दलितावरती वारंवार अन्याय अत्याचार होतो आहे आणि आपली भूमिका काय असणार आहे? निर्भया प्रकरणानंतर आम्हाला वाटलं होतं की भारत देशामध्ये कायदे आता कडक झालेले आहेत, अशा प्रकारचा महिलेवर अत्याचार होणार नाहीत. परंतु ज्यावेळेस मनीषाचं प्रकरण आम्ही पाहिलं, हाथरस या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये ही घटना आहे, अगदी सुंदर असणं हे काही पाप आहे का? परंतु एक सुंदर महिला, एक सुंदर भगिनी आहे आणि तिच्यावर चार जणांनी अमानुष अशा पद्धतीचा अत्याचार करतात, ही घटना ते इतरांना सांगू नये म्हणून तिची जीभ कापली जाते, तिची मनका मोडला जातोय आणि गळा दाबून तिची हत्या केली जाते, अशा प्रकारच्या घटना भारत देशासारख्या देशामध्ये होत आहेत. आणि ही घटना कुठल्याही मानवजातीला जो प्रेम करतो त्या घटनेसाठी त्याच्यासाठी ही अतिशय लाजीरवाणी घटना आहे. काय वाटतं सर, आपण पाहिलं उच्चवर्णीय असलेली मुलगी म्हणून तिला निर्भया म्हटलं गेलं आणि इथली दलिताची मुलगी म्हणून तिचं नाव मनीषा आणि तिचं आडनाव वाल्मिकी सुद्धा समोर आलं, यामागचं षडयंत्र काय असावं असं काय वाटतं का? भारत देशामध्ये जातीयवाद हा काही नवीन नाही आहे, ऐतिहासिक अशी परंपरा या जातीयवादाला आहे आणि त्याचंच हे उदाहरण असं या ठिकाणी म्हटलं तर धाडसाचं होणार नाही. एकीकडं सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन आहे की कुठल्याही महिलेवर जर अन्याय अत्याचार झाला तर तिचं नाव जाहीर करू नये, अशा पद्धतीचं कायदे असताना मनीषाचं नाव मीडियामध्ये जगजाहीर झालं. फक्त ती दलित समाजाची आहे, अल्पसंख्याक कुटुंबाची आहे, उपेक्षित कुटुंबाची आहे म्हणून नाव जाहीर झालं. परंतु एकीकडे आपण निर्भया निर्भया म्हणतो, निर्भया या काही पीडितेचं नाव नव्हतं, त्या कायदेनुसार तिचं नाव गुप्त ठेवलं, परंतु ही या कुटुंबातली आहे म्हणून तिचं नाव जाहीर झालं. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा या कुटुंबाची विटंबनाच होत असल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट. ती दलित आहे म्हणून तिची विटंबना होते, 100% ही मानसिकता आजही भारत देशामध्ये बदलायला तयार नाही असं माझं ठाम प्रमाणाचं मत आहे. आज आपण जी भूमिका घेतलेली आहे, आज आपण काय निवेदन आहे आणि आपल्या काय मागण्या असणार आहे? आरोपींना तातडीनं अटक झालेली आहे, त्यांच्यावर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालावा, त्यांच्यावर फाशीची शिक्षा या आरोपींना द्यावी, त्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ द्यावा, त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं, अशा पद्धतीच्या आणि अशा पद्धतीच्या घटना भारत देशामध्ये होणार नाहीत. इथली बहू बेटी, इथल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे, सन्मानानं जगल्या पाहिजे, अशा पद्धतीचे कठोरात कठोर कायदे करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. मला दुःखाची गोष्ट वाटते की उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याचार झालेल्या त्याचं शव सुद्धा, मनीषाचं शव म्हणजे अंत्यविधी पोलिसांनी केला, त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुद्धा त्याचं प्रेत दिलेलं नाही, याच्या पेक्षा दुर्दैवी घटना आणखी काय असू शकणार? आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये होणार नाहीत याची सर्व समाजानं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाचं तर हे आद्य कर्तव्य आहे, भारतीय संविधानानुसार इथल्या गोरगरीब उपेक्षित अल्पसंख्याक वंचित घटकांना संरक्षण दिलेलं आहे. ॲट्रॉसिटीची प्रभावी अंमलबजावणी जर करायला शासनानं सुरुवात केली तर अशा पद्धतीचे गुन्हे घडणार नाहीत असं ठाम मत या ठिकाणी मला वाटतं. निश्चितपणे सदरील जे आरोपी आहेत या आरोपींना कठोरात कठोर शासन करावं आणि तिथल्या प्रत्येक आरोपीला शासन करावं ही त्यांची भूमिका आहे. निश्चितपणे
एक महिला म्हणून या ठिकाणी महिला प्रतिनिधी आहेत, आपण त्यांचं मत आपण जाणून घेऊया। वारंवार महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत, यामागे इथलं प्रशासन जे आहे प्रशासन गांभीर्याने घेत नाही, काय वाटतं या संदर्भामध्ये आपणास? याबद्दल मला खरंच वाटतंय की मागील जी घटना घडली खोपर्डीची असेल किंवा निर्भया दिल्ली बलात्कार असेल, तर यानंतर आपल्याला वाटलं की काहीतरी शासन यामध्ये प्रोग्रेस करत आहे किंवा निकाल लावत आहे, पण याच्यानंतर ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये पोलिसांचाच हात कुठेतरी किंवा त्यांचे गुन्हेगार लपवण्याचा त्यांचा एक गट रचला जात आहे। यामध्ये आपण पाहिलं की ज्यामध्ये बलात्कार झाल्यानंतर त्या महिलेचं शव हे त्यांच्या घरच्यांना दिलं नाही किंवा त्यांची अंत्यविधी करण्यासाठी त्या घरच्यांना कुठलाही त्यांना संबंध येऊ दिलेला नाही, तर त्यांनी रात्री अर्धा रात्री त्या महिलेचं शव जाळून टाकलं। यामध्ये शासनाचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, कारण कोणतीही घटना घडली तर त्याचं पोलीस यंत्रणाही तपास करते, पण यामध्ये पोलीस यंत्रणा तपास करण्याऐवजी त्या महिलेचं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा ज्यावरही ज्या घटना किंवा त्यावर संशय घेतला जातो तर हे ते शव ठेवण्यापेक्षा त्यांनी ते जाळून टाकलेलं, यावरून नक्कीच काहीतरी शासनाचं त्याच्यामध्ये नाकारतेपणा आपल्याला दिसून येत आहे। निश्चितपणे सदरील व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीला सुद्धा येऊ दिलं गेलं नाही, मग अशा वेळी त्यांच्या पोलिसांच्या अर्थात तिथल्या प्रशासनाच्या नाकर्तेपणा दिसून येत आहे असं प्रत्येकाचं मत आहे। दिवसेंदिवस दलितावरती अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहेत, परंतु इथलं सरकार कुठल्याही प्रकारचे कायदे आणि सुव्यवस्था टिकवण्यामध्ये निष्फळ ठरत आहे असं प्रत्येकाची भूमिका आहे। कॅमेरामॅन दिनेश कांबळेसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, अहमदपूर।